हरिहर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला। मित्रांनो, हरिहर हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे। सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला आपल्या वेगळेपणांमुळे ओळखला जातो। हरिहर किल्ल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला चढाई करण्यासाठी कातळ पायऱ्या आहेत। या पायऱ्या चढण्याचा आणि उतरण्याचा चित्त थरारक अनुभव आपल्याला या ठिकाणी येतो। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील हरिहर किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत। हरिहर या किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हरिहर हा किल्ला महाराष्ट्राच्या नाशिक या जिल्ह्यातील एक ऐतिहासिक स्थळ आहे। नाशिक जिल्ह्यातील टाके या गावाजवळ एका डोंगरावरती हा किल्ला वसलेला आहे। हरिहर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून तो चढाई करण्यासाठी कठीण स्वरूपाचा समजला जातो। समुद्र सपाटीपासून हरिहर या किल्ल्याची उंची 3676 फूट म्हणजेच 1120 मीटर इतकी आहे। हा किल्ला ज्या डोंगरावरती आहे तो डोंगर त्रिकोणी आकाराचा आहे। हरिहर या किल्ल्याला हर्षगड या नावानेही ओळखले जाते। निसर्ग सौंदर्याची आवड असणाऱ्या प्रत्येक पर्यटकांसाठी हा किल्ला एक मोठे आकर्षण आहे। या किल्ल्यावरून दिसणारी हिरवळ आणि चित्तथरारक परिसरांची दृश्य पाहून मन अगदी थक्क होऊन जाते। त्यामुळेच हरिहर हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखला जातो। हरिहर हा किल्ला चढण्यासाठी आपल्याला 200 फूट उंचावरील तीव्र आणि सरळ पायऱ्या चढाव्या लागतात। आश्चर्याची बाब तर ही आहे की या पायऱ्या 80 अंशांवर झुकलेल्या आहेत। कातळ दगडामध्ये कोरलेल्या या पायऱ्यांची संख्या जवळजवळ 117 ते 125 इतकी आहे। या किल्ल्याच्या पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला लगेच मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळते। त्याचबरोबर हरिहर या किल्ल्यावर आपल्याला शिव मंदिर, हनुमान मंदिर आणि एक तलावही पाहायला मिळते। हरिहर किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास हा किल्ला यादव काळामध्ये बांधलेला आहे। खास करून गोंडा घाटावर होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी यादवांनी हा किल्ला निर्माण केलेला होता। यादव घराण्याने हा किल्ला 9व्या ते 14व्या शतकात बांधला असावा असे म्हटले जाते। शहाजी महाराजांनी 1636 मध्ये त्रिंबकगड किल्ला घेताना हरिहर किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतला होता। पुढे हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला। त्यानंतर 1670 मध्ये पुन्हा हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करण्यात आला। मात्र शेवटी हा किल्ला इतर किल्ल्यांप्रमाणे 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला। सध्या हा किल्ला भारत सरकारच्या आधिपत्याखाली आहे। हरिहर या किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत। या ठिकाणी आपल्याला दगडात कोरलेल्या कातळ पायऱ्या, स्वच्छ पाण्याचा तलाव, शेंदूर लावलेल्या देवांच्या मूर्त्या, भगवान शिव मंदिर, हनुमान मंदिर आणि एक छोटासा राजवाडा देखील पाहायला मिळतो। हरिहर हा किल्ला नाशिक शहरापासून 42 किलोमीटर तर जवळ असणाऱ्या हर्षवाडी या गावापासून 1 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील हरिहर या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। हरिहर किल्ल्याबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।